नमस्कार, मी अनंत कौशल्य. तर आज बघा, आपण अल्कोहोल फिनॉल इथेनॉल चॅप्टर मधले क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. ओके, तर क्वेश्चन असा आहे की हाऊ आर फॉलोइंग कंपाऊंड प्रिपेअर युझिंग ग्रिग्नॉल्ड रिएजंट बाय इथेनॉल. ओके, तर आपल्याला ग्रिग्नॉल्ड रिएजंट वापर करून आपण इथेनॉल तयार करायचे. सर, काय तयार करायचं आपला या कंपाऊंड चा उपयोग करून आपला हा कंपाऊंड तयार करायचा आहे. हा जो क्वेश्चन आहे हा अल्कोहोल या चॅप्टर मधला आहे. ओके, तर या जे क्वेश्चन आहे या क्वेश्चन आपला इथेनॉल तयार करायचा आहे, म्हणजे एका प्रकारचा अल्कोहोल तयार करायचं. काय तयार करायचं रे? अल्कोहोल तयार करायचंय. सॉरी नो, काय तयार करायचं? अल्कोहोल तयार करायचंय. कशापासून तयार करायचं? सर, उत्तर जर आर एम जी एक्स म्हणजे ग्रिग्नॉल्ड रिएजंटचा वापर करून आपला काय तयार करायचं? सर, अल्कोहोल तयार करायचा आहे. काय तयार करायचंय? अल्कोहोल तयार करायचा. प्रश्न विचारला आपला, हाऊ आर फॉलोइंग कंपाउंड प्रिपेअर युझिंग ग्रिग्नॉल्ड रिएजंट म्हणजे आर एम जी एक्स. क्लिअर आहे ना? क्लिअर सर? तयार काय करायचं? अल्कोहोल तयार करायचं, इथेनॉल तयार करायचं आहे. क्लिअर आहे ना? आपला अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप माहित असतो. सर, काय माहिती? कसं आपला सर माहिती? अल्कोहोल. ओके, हा काय सर? हा अल्कोहोल. ओके, हा रंग काय? अल्कोहोल. ओके, फंक्शनल ग्रुप असतो आर ओ एच. आर ओ एच फंक्शनल ग्रुप ऑफ अल्कोहोल. ओके ओके सर, तर आपला आर ओ एच तयार करायचंय. कशापासून? सर, ग्रिग्नॉल्ड रिएजंट वापर करून आपला काय करायचं? सर, अल्कोहोल तयार करायचंय. एका प्रकारचं काय सर? रिएजंट असतं, परंतु रिएक्टंट कोणता आहे? सर, ओके, काय इज अ प्रायमरी अल्कोहोल. ओके, आणि जर प्रायमरी अल्कोहोल तयार करायचंय सर आपला कशापासून? सर, ग्रिग्नॉल्ड रिएजंट उपयोग करून. परंतु कोण रिएक्टंट आहे इथं? उत्तर आहे सर फार्माल्डिहाइड रिएक्टंट. ओके, फार्माल्डिहाइड प्लस आर एम जी एक्स गिव राइज टू अल्कोहोल म्हणजे सर प्रायमरी अल्कोहोल. एक्झाम्पल, प्रायमरी अल्कोहोल कोणता असतं? सर, उत्तर इथेनॉल असतं. क्लिअर आहे ना? क्लिअर सर? हम क्या पढेंगे? मुझे पढेंगे. ओके, हम क्या लेंगे? फाइनल सड़क पड़े आप रिएक्शन. ओके, द फार्मा अल्डिहाइड. फार्मा अल्डिहाइड आपला फंक्शनल ग्रुप माहित असतो. ओके, माहिती का सर आपला? माहिती. ओके, दिस द फार्मा अल्डिहाइड प्लस आर एम जी एक्स. ओके, दिस द फार्मा अल्डिहाइड प्लस आर एम जी एक्स. ओके, इन द प्रेजेंस ऑफ ड्राय इथर. ओके, इन द प्रेजेंस ऑफ ड्राय इथर. इथर इज द एनेस्थेसिया. ओके, एका प्रकारचं भूल द्यायचं औषध असतो. काय? इथर असतो. ओके, ड्राय इथर गिव राइज टू आर ओ एच. सर, कोणता इथं सर मिळतो आपला? प्रायमरी अल्कोहोल. सर, कोणता मिळतो इथं आपला अल्कोहोल? उत्तर आहे सर प्रायमरी अल्कोहोल इथं आपला मिळतं. कोणता मिळतं सर? प्रायमरी अल्कोहोल इथं मिळतं. ओके, फार्माल्डिहाइड प्लस आर एम जी एक्स इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर गिव राइज टू प्रायमरी अल्कोहोल. ओके, तर आपण तयार काय करायचं? इथेनॉल तयार करायचंय. तर आपण तयार करू. ओके, छापले. चलो, इतना समज में आ गया? ओके सर जी. ओके, अब हम क्या तयार करेंगे? म्हणजे हम अल्कोहोल तयार करेंगे, इथेनॉल तयार करेंगे. क्लिअर का? ओके सर जी. ओके, फार्मा अल्डिहाइड. ओके, इट इज द फार्मा अल्डिहाइड. फार्मा अल्डिहाइड प्लस डॉन्किन नो काय? सी एच थ्री एम जी सी एल इज अ ग्रिग्नॉल्ड रिएजंट. ओके, आर म्हणजे अल्काइल ग्रुप असतो, म्हणजे सी एच थ्री ग्रुप. एम जी म्हणजे मॅग्नेशियम, आणि एक्स म्हणजे सर काय? हॅलोजन. सर, काय? सी एल इज अ हॅलोजन, क्लोरिन इज अ हॅलोजन. 17 ग्रुप नंबरला काय म्हणतो आपण? पी ब्लॉक एलिमेंट म्हटल्या हॅलोजन फॅमिली असं म्हणतो. आणि त्या हॅलोजन सर एक्स असत, आणि एक्स आपण काय म्हणतो? क्लोरीन म्हणतो. इथं ग्रिग्नॉल्ड रिएजंट सॉरी नो वेक्टर ग्रिग्नॉल्ड या महान शास्त्रज्ञ हा रिएजंट शोधून काढला. ओके, याचा अभ्यास आपण कुठे करतो? हॅलो अल्किन आणि हॅलो आरएनएस या चॅप्टर मध्ये आपण याचा अभ्यास करतो. क्लिअर आहे ना? क्लिअर सर? इथ ग्रिग्नॉल्ड रिएजंट इथ प्रेझेन्स ऑफ. ओके, काय प्रेझेन्स सर? इथे इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. ओके, ड्रा इथर इज एनेस्थेसिया. क्लिअर आहे ना? क्लिअर सर? ओके, गिव राइज टू सर एम जी कॉम्प्लेक्स इथं तयार होतो. इथं कार्बो कॅटन फॉर्मेशन काय तयार होतं सर? इथं तयार होतो एम जी कॉम्प्लेक्स. ओके, कार्बो कॅटन फॉर्मेशन. क्लिअर आहे ना? क्लिअर सर? इथं इसको जी बोलते क्या? हम इसको बोलते एम जी कॉम्प्लेक्स. क्या बोलते इसको? इसको बोलते एम जी कॉम्प्लेक्स. इथं कार्बो कॅटन फॉर्मेशन, एम जी कॉम्प्लेक्स. समझ में आ गया? ओके सर. प्लस इसमें क्या हम डालेंगे? इसमें डालेंगे हम रोज वाटर. क्या डालेंगे? वाटर डालेंगे. ओके, इज वाटर. ओके, सॉरी नो,
ग्यू राइस टू आपला काय मिळतं सर, इथं सर आपला जे मेन कंपाउंड आहे ते मिळतो, म्हणजे इथं आपला इथेनॉल मिळतं. काय मिळतं रे? इथेनॉल मिळतं. क्लिअर ना? काय सर मिळतं आपला इथं? इथेनॉल मिळतं. इज इथेनॉल. ओके, इसको क्या बोलते हम? इसको इथेनॉल बोलते. इज अ प्राइमरी अल्कोहल. कौन सा अल्कोहल है? वो ये प्राइमरी अल्कोहल है, हमने पिछले पेज में लिया लिखा था. ओके, इज अ प्राइमरी अल्कोहल. क्लियर है ना? घुस गया दिमाग में? बोझ हम इसी तरह से क्या करेंगे, हम इस अल्कोहल तैयार करेंगे. ओके, यूज किसका करके? ग्रिग्नॉल रिएजेंट प्लस क्या? फार्मा आल्डिहाइड गिव राइज टू अल्कोहल इन द प्रेजेंस ऑफ ड्राइथर इज अ प्राइमरी अल्कोहल. इथेनॉल इज अ प्राइमरी अल्कोहल. क्लियर है ना? क्लियर सर. ओके, छाप ले. चलो दिमाग में घुस जाते रहे. ओके सर जी. ओके, अरे हाँ ये ना. हाँ सर, क्लियर है ना? क्लियर. चलो, हमने तैयार किया कौन सा अल्कोहल सर? प्राइमरी अल्कोहल. ओके, अब हम सेकेंडरी अल्कोहल तैयार करेंगे. क्वेश्चन ये रखेंगे हम, पर हम सेकेंडरी अल्कोहल तैयार करेंगे. हम इथेनॉल क्या किया? इथेनॉल हमें प्राइमरी अल्कोहल तैयार किया. ओके, तैयार किया हम, काय केलं सर? प्राइमरी अल्कोहल तैयार केलं. परंतु सर आपला आता सेकंडरी अल्कोहल तैयार करायचंय. काय तैयार कर दे? सेकंडरी अल्कोहल आपला तैयार करायचंय. तर कसं तैयार करायचं पहा इकडे बघा. ऍसिड आल्डिहाइड घ्यायचं. काय घ्यायचं आपला? ऍसिड आल्डिहाइड घ्यायचं. काय घ्यायचं? ऍसिड आल्डिहाइड प्लस CH3 MgX म्हणजे ग्रिग्नॉल रिएजंट. ओके, आर एम जी एक्स म्हणजे आपण दाखवून दिलं सीएल किंवा बी आर सर लिहू शकतो. आपलं बी आर घेऊ. ओके, इथं ब्रोमिन. ओके, क्लिअर आहे ना? इथं ब्रोमिन इन द प्रेझेन्स ऑफ क्या? इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय आर ओ आर. द प्रेझेन्स ऑफ ड्राय आर ओ आर म्हणजे इथर गिव राइज टू एम जी कॉम्प्लेक्स. ओके, काय मिळतं आपलं की? एम जी कॉम्प्लेक्स इथं मिळतं. काय मिळतं? ओ एम जी बी आर. ओके, बी आर. ओके, इथं सर आपलं काय मिळतं? एच मिळतं. इथे एच इथं आणि इथं बघा CH3. ओके, अरे क्लिअर आहे ना? एम जी सो क्या बोलते हम? इसको जी बोलते एम जी कॉम्प्लेक्स कार्बो कॅटायन. क्या बोलते इसको? इसको बोलते एम जी कॉम्प्लेक्स आणि कार्बो कॅटायन. ओके, सही लिहाय ना हमने? एक मिनट. हा सही आहे. ओके, प्लस काय सर? प्लस वॉटर. ओके, प्लस वॉटर. ओके, प्लस वॉटर. ओके, ड्यू राईट काय? इथं आपल्याला सेकंडरी अल्कोहोल तयार होत. इथं हा पदार्थ आपला तयार होतो. काय तयार होतो सर? हा आपला पदार्थ तयार होतो. इसको बोलते भाजी आयसोप्रोपाइल अल्कोहोल. क्या बोलते इसको? इसको जी बोलते भाजी आयसोप्रोपाइल अल्कोहोल. अरे हा या ना? क्या बोलते? आयसोप्रोपाइल अल्कोहोल म्हणजे प्रोपेन 2OL. क्या बोलते इसको? प्रोपेन 2OL इज अ कॉमन नेम IUPAC. ओके, प्रोपेन 2 इज IUPAC नेम. क्लिअर आहे ना? क्लिअर सर. आणि आयसोप्रोपाइल अल्कोहोल इज अ कॉमन नेम इज IUPAC नेम. ओके, दॅट्स ऑल. इस तरह हम क्या तयार करेंगे? इस तरह हम क्या तयार करेंगे बुआ जी? हम सेकंडरी अल्कोहोल तयार करेंगे. सेकंडरी अल्कोहोल. अरे सर नो. यस सर. अब हम पढ़ेंगे क्या टर्शियरी अल्कोहल हम कैसे फॉर्म करते हैं. यूज ऑफ ग्रिग्नॉल रिएजेंट. ओके, ग्रिग्नॉल रिएजेंट वापर करून आपण कशा प्रकारे प्रायमरी तयार केला, सेकंडरी तयार केला, टर्शियरी कशा प्रकारे तयार करायचा आहे आता आपण शिकू. ओके, दॅट्स ऑल. छापले. चलो क्लियर. चलो जी क्लियर. अब हम पढ़ेंगे क्या टर्शियरी अल्कोहल कैसे तयार करें. ओके, क्या करेंगे? टर्शियरी अल्कोहल कैसे तैयार करें? ओके, हम इधर दूसरा अल्काइल ग्रुप जोड़ेंगे. इज का इज एसीटोन. इज और नो इज द प्रोपेनोन. इज अ कीटोन. ओके, प्रोपेनोन इज IUPAC नेम बट कॉमन नेम इज अ कीटोन. कीटोन मीन्स काय ना? एसीटोन. ओके, बघा एसीटोन प्लस ग्रिग्नॉल रिएजेंट. ओके, इन द प्रेजेंस ऑफ काय सर? ड्राय आर ओ आर. इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय आर ओ आर. अरे हा आहे ना? काय सर? इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय आर ओ आर ग्यू राईट टू काय सर? एम जी कॉम्प्लेक्स. एम जी कॉम्प्लेक्स कसा असतो रे? तो असतो सर ह्या प्रकारचा ओ एम जी सीएल टाकला खाली. ओके, सीएल इथं काय नाव किती? सी एच थ्री. आणि इथे सर आपण सी एच थ्री सी एस थ्री बरोबर.
Okay, CH3. Question highlighted. The CH3, okay, now, okay, the CH3, okay. Plus, sir, kaise? Plus water. इसको क्या बोलते हैं हम, इसको जो बोलते हैं ग्रिग्नॉल रिएजेंट. क्या बोलते हैं इसको, बोलते ग्रिग्नॉल रिएजेंट. इज अ ग्रिग्नॉल एमजी कॉम्प्लेक्स. क्या बोलते हैं इसको, इसको जी बोलते हैं एमजी कॉम्प्लेक्स. गलत लिखा मैंने, इसको जी एमजी कॉम्प्लेक्स. एमजी कॉम्प्लेक्स प्लस वाटर गिव राइज टू क्या मिलेगा हमको, इधर ये हमको मिलेगा वो जो टर्शरी अल्कोहल. क्या मिलेगा, अरे हाँ या ना, क्या मिलेगा डोंकी हमको, इधर टर्शरी अल्कोहल मिलेगा. क्लियर है ना, इधर टर्शरी अल्कोहल डोंकी थ्री दबर है, इधर टर्शरी अल्कोहल. ओके, इधर टर्शरी अल्कोहल. क्लियर है ना, क्या देखा, कीटोन प्लस ग्रिग्नॉल रिएजेंट इन द प्रेजेंस ऑफ ड्राई एथर गिव टू एमजी कॉम्प्लेक्स. ओके, प्लस वाटर गिव राइज टू टर्शरी अल्कोहल. इथे नाव काय असतं सर, याच नाव असतं की टू मिथाइल. दिसत आहे का, रे दिसत आहे. ओके, टू मिथाइल प्रोपॅन टू ओएल इज अ नेम. ओके, टू मिथाइल प्रोपॅन टू ओएल टर्शरी अल्कोहोल. सर कोणता अल्कोहोल आहे, टर्शरी अल्कोहोल आहे. तर आपण या लेक्चर मध्ये काय बघितलं सर, आपण या लेक्चर मध्ये बघितलं की ग्रिग्नॉल्ड रिएजंट वापर करून आपण कशा प्रकारे प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोल तयार केला. काय तयार केला सर, अल्कोहोल तयार केला कोणत्या फॉर्म मध्ये, प्रायमरी सेकंडरी आणि टर्शरी. कोणाचा उपयोग करून केला सर, या केमिकलचा उपयोग करून केला. ओके, द रिएजंट बट रिएक्टंट इज अ किटोन अल्डिहाइड आणि फार्मा अल्डिहाइड. ओके, जेव्हा आपण फार्माल्डिहाइड प्लस काय ग्रिग्नॉल रिएजंट गिव राइज टू प्रायमरी अल्कोहोल. ओके, बट आरएमजीएक्स में ग्रिग्नॉल रिएजंट प्लस किटोन ओके गिव राइज टू टर्शरी अल्कोहोल. ओके, दुसरी बघा, ग्रिग्नॉल रिएजंट प्लस एसिड अल्डिहाइड म्हणजे अल्डिहाइड गिव राइज टू सेकंडरी अल्कोहोल. या लेक्चर मध्ये आपण अल्कोहोल तयार केलं सर. ओके, यस ऑर नो, यस सर. तर पुढच्या लेक्चर मध्ये आपण फिनॉल कसं तयार करायचं हे शिकणार आहोत. ओके, क्लियर, धन्यवाद. चलो.